नमस्कार, सीता नेहरी किचनमध्ये आपले स्वागत आहे. मैत्रिणीनं, आपण जेवण बनवतो रोज आणि थोडंफार तरी शिळं राहतंच. मग त्या शिळ्या चपात्या जर आपण ठेवल्या, पोळ्या आपल्या राहिल्या तर कंटाळा करतो खायचा, नको वाटतं खायला. तर अशाच मग राहतात किंवा असे फेकून देतो आपण, कचऱ्याच्या डब्यात टाकतो. तर अशा वस्तू तुम्हाला दाखवणार आहे, चपातीपासून बनवणारा भुगा. तर अशा पोळ्या, तर पोळ्यांपासून बनवलेल्या भुगा, गव्हाच्या पोळ चपात्या असताना त्यापासून बनवणारा भुगा दाखवणार आहे आज. जबरदस्त रेसिपी आहे, नक्कीच तुम्ही आवडीनी खासान ही. आणि तुमच्या अशी बनणार आहे ती ना, तुमच्याजवळ 5 पक्वानाचं जेवण असलं ना तरी पण ते फिके पडणार त्याच्यापुढे. एवढी जबरदस्त चटपटीत तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. चपातीचा भुगा म्हणतात त्याला, आपल्या साध्या पद्धतीत ह्या बोलणं आहे चपातीचा भुगा. तर मी जात आहे चपाती बघा, माझ्या राहिलेल्या आहे 2-3 चपात्या शिळ्या, अशाच रात्रीच्या राहिलेल्या आहेत. आता कंटाळा करतात, सकाळी नको वाटतात, मग ते तुकडे बिकडे असे फाटतात, वाकडे तिकडे होतात, आणि मग त्याला तशाच राहा. मग त्या मी आता त्याचं काय करणार आहे पहा. पुढे ही चपाती तर वाया जाणारच नाही आपली. पण तुम्हाला सांगते तर पहिलं कसं मी बोललेले, का ह्या चपातीपासून काय बनत आहे आणि कसं बनवते पहा. आता हे मिक्सरच्या भांड्याला लावते मी आणि बारीक करून घेणार आहे. ते सर्व टाकलेलं आहे आणि ह्याला थोडंसं फिरवायचं, जास्त नाही फिरवायला लागत, लगेच होतं ते. ते पा, आता झालेलं आहे बारीक. हे असं बारीक करून घेतलं बघा, मस्त भुगा झालेला आहे ना त्याचा. ह्याला भुगा म्हणतात बरं का, म्हणजे अशी म्हणतात, तसं चिवडा पण म्हणतात, भुगा पण म्हणतात, म्हणजे भुगा म्हणतात त्याला. ही पद्धत आहे. तर पहा भुगा किती छान झालेला आहे त्याचा, म्हणजे बारीक करतो ना त्याला भुगा म्हणतात. तर पहा हे आता तुम्ही काय म्हणत असेल तर म्हणा तुम्ही, पण ह्या पद्धतीने बोलतात काही लोक. काही लोक चिवडा बोलतात, काही बोलतात भुगा. तर काय बन तुमच्या, तुम्हाला जे पटेन ते बोला तुम्ही. हे पहा, आता इथं मी तेल ओतलेलं आहे, कढई ठेवलेली आहे, सोप्या पद्धतीत पटकनी होणारा आहे तो भुगा. तर हे पहा, आता इथं 2 पळ्या मी छोटे पळे आहेत, ते तेल घातलेलं आहे त्याच्यात. छोटीशी रेसिपी आहे, जास्त काही मोठी नाही, पटकनी होणारी आहे संपूर्ण. पहा, आवडलं तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहून पाठवा मात्र हा भुगा तुमच्याकडे बनतो का, तुम्ही करता का, नसला करीत तर जरूर करून पहा. तरी एवढा अप्रतिम टेस्ट आहे ना त्याला. तुम्ही सांगितलं ना तुम्हाला 5 पक्वानाचं जेवण असलं त्याच्यापुढं फिकं आहे. तर हे पहा, आता इथे टाकली आहे मोहरी. मोहरीला छान तडतडून द्यायची पहिली, नंतर मग जिरे टाकायची. थोडीशी तडतडली ना, सुरुवात झाली तडतडायला का, मग जिरे टाकायची, मग दोन्ही बरोबर होतात एकदम. हे पाहता त्याच्यात मी टाकलेली आहे जिरे, मोहरी दोन्ही पण छान फुललेली आहेत. आता पहा, वाजलेले पण आहे तडतडते आणि फुललेली पण आहे. आता इथे मी कांदा घेतलेला आहे, तो टाकलेला आहे, बारीक चिरून घेतला होता कांदा, तो पण टाकून दिला. कांद्याचे ट्रान्सपोर्ट होतपर्यंत आपल्याला हलवत राहायचं, कांद्याचा उग्रपणा गेला पाहिजे. कांदा कडू असतो तो छान झाला पाहिजे, मऊ ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे कांदा. अशा पद्धतीने कांदा परतायचा तो. तर इथे मी असे 20-25 शेंगदाणे घेतले, ते टाकलेले आहे. इथे मी अख्खं 1 पान कढीपत्त्याचं घेतलेलं आहे पूर्ण, ते टाकलेलं आहे. छान कढीपत्त्याने स्वाद खूप छान येतो या रेसिपीला. पुढे बा, आता काय करते मी, ह्याला मात्र हलवत राहायच्यासारखं, गॅस फास्ट नाही माझा, स्लोच आहे. हे पहा, छान परतते ते, मस्त होत आहे. इथे मी ना मिरच्या टाकणार आहे, 2-3 मिरच्या कापलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. कापूनच टाकणार आहे सर्व वस्तू. इथे लसूण टाकलेलं आहे, लसूण आणि बारीक बारीक करायचा लसूण तो पण, आणि हे पण बारीक करायचं, काय मिरच्या आणि लसूण दोन्ही पण बारीक करून घ्यायचं. मस्त चॉप्स करतात ना, म्हणतात चॉप्स, छोटे छोटे तुकडे करतात तसं. तर सर्वच हे कांदा बारीक करून घेतलेला आहे किंवा लसूण तुमचा, फक्त शेंगदाणे मी अख्खे टाकलेली आहेत.
सर्व बारीक करून घेतलेली आहे वस्तू. तुमच्या चपाती कधीच वाया जाणार नाही. लसूण बघा टाकलेले आहे आता. तुमच्या असं शिळे राहिली कधी कधी होतं आपल्याकडून का? कधी दोन पोळ्या एखादी चांगली भाजी झाली चटपटी तर एखादी जास्त पोळी खाली जाती, किंवा नाही भाजी आवडली तर आपण कमी खातो. मग एखादी राहतातच शिळ्या आपल्या, तर त्या फेकून न देण्यापेक्षा त्याचा बनवायचा भुगा पण तो खाय अप्रतिम आहे ना, मस्त एकदम. ते बघा आता हळद टाकली, कोथिंबीर टाकली भरपूर एक वाटीभर. कोथिंबीर टाकल्यामुळे स्वाद खूप छान येते त्या भुग्याचा आणि खूप टेस्ट लागते, म्हणून कोथिंबीर जास्त टाकायची. छान परतून घ्यायचं. हरवतच राहायचे त्याला. मैत्रिणीनो जेवण बनवताना एकदम आनंदात जेवण बनवत जा, का की एकदम मनात आनंद ठेवायचा. कधी असं नाक तोंड मुरगळून जेवण कधीच बनवायचं नाही. मन पसंत प्रसन्न ठेवायचं. जेवण एवढं अप्रतिम बनतं ना. हे पहा आता टाकला तो भुगा आपला. छान परतून घ्यायचं मस्त असं. रंग पहा किती सुंदर दिसते ते भुगा, किती भारी वाटते. रंग सुंदर आलेला आहे त्याला, भारी दिसते एकदम. आता इथे मी मीठ आणायला गेले, मीठ टाकलं. चवीप्रमाणे मीठ टाकलं का की आपल्या पोळीमध्ये मीठ आहे म्हणून नेमकं बेताचंच मीठ टाकायचं. कधी असं जास्त टाकायचं नाही, मग लागलं तर जरा चाखून बघायचं. तुम्हाला वाटलं थोडंसं तर नंतर परत टाकायचं, लागलं तर एकदम मीठ टाकून खारट करून ठेवायचं नाही कुठली गोष्ट. तुमचा अंदाज परफेक्ट असला मिठाचा तर नक्कीच टाकू शकता एकदाच. पहा आपला भुगा तयार झालेला आहे. आता मी प्लेटमध्ये भरून घेणार आहे भुगा. म्हणजे बघा किती पटकनी झाला, मस्त झाला आणि दिसते बघा किती रंग छान. आता एक प्लेट घेणार आहे. म्हणजे तुम्ही नाश्त्याला करा किंवा 4 वाजेच्या नाश्त्याला करा मुलांना, टिफिनला देऊ शकता मुलांना. असं म्हणजे कोणाला कळणार पण नाही हा भुगा आहे म्हणून. हे बघा गरमागरम असं मस्त तोंडाला पाणी सुटून असा तो भुगा झालेला आहे. छान दिसते बा, हळदीने छान कलर आलाय त्याला. आणखी अगदी सोप्या पद्धतीत आणि सहज होणारी रेसिपी आहे, आणि म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ म्हणतात ना तसे. जराशी कोथिंबीर पेरते का झाली आपली. हे बा चमच्याने खायला तयार. मैत्रिणींना नक्कीच आवडेन. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या. हा माझा भुगा कसा वाटला तुम्ही पाठवा मला मेसेजमध्ये, आणि तुम्ही बनवता का असा ते पण लिहून पाठवा मला. तर चला बाय.